विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी अजय कुमार गोसावी सध्या एक महत्त्वाचे अपडेट आहे एमपीएसी ने आज एक प्रसिद्धीपत्रक जारी केलेलं आहे आणि या प्रसिद्धीपत्रकामध्ये नक्की काय गोष्टी सांगल्या लक्षात घ्या सध्या तुम्हाला माहीत असेल राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये सी सॅट हा जो विषय आहे सध्या तो काय केलेला आहे क्वालिफाय केलेला आहे तर सी सॅट क्वालिफाय केल्यामुळे राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे तर ह्या मुख्य परीक्षेवर काय बदल होणार तर त्याच्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती त्याचे अध्यक्ष होते चंद्रकांत दळवी समिती आता या समितीनं दिलेला अहवाल आणि आयोगानं आता सध्या त्याच्यामध्ये असा निर्णय घेतला आहे तो म्हणजे पहिला पहिला महत्त्वाचे अपडेट हे लक्षात घ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता जी होणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये तर ह्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार बावीसपासून सी सॅट हा क्वालिफाईड झाला परंतु राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आयोगानं असा बदल केला आहे दोन हजार तेवीसपासूनची जी राज्यसेवा मुख्य होईल तर त्याच्यामध्ये ते परीक्षा ही आता ऑब्जेक्टिव्ह टाईप होती तर ती असणार नाही वर्णनात्मक म्हणजे यू पी सी सारखा पॅटर्न त्यांनी केलेला आहे याच्यामध्ये एकूण नऊ पेपर केलेले आहेत हे लक्षात ठेवा बरं का नऊ पेपर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भाषेचे दोन पेपर आहेत म्हणजे मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा हे दोन पेपर आहेत तीनशे तीनशे गुणांसाठी प्रत्येक ह्याच्यामध्ये पंचवीस टक्के गुण तुम्हाला त्यासाठी क्वालिफाईंगसाठी लागणार आहेत तेवढे गुण तुम्हाला ते त्या ठिकाणी पडणे गरजेचे आहेत त्याच्यानंतर गुणवत्ता यादी करता म्हणजे हे जे मराठी आणि इंग्रजी भाषेचे गुण आहेत हे फक्त तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी गरजेचे आहे ठीक आहे त्यात जर तुम्ही पंचवीस टक्के गुण नाही मिळाले तीनशे पैकी पंचवीस टक्के गुण तर तुम्ही त्या ठिकाणी पुढचे क्वालिफाय असणार नाही राज्यसेवा मुख्यच्या इतर विषयांसाठी ठीक आहे आता राहिला मुद्दा गुणवत्ता तक कोणत्या घटकामधून लागेल तर तो मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये एकूण सात महत्त्वाचे विषय येतात तसं निबंध आहे मराठी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यम दोनशे पन्नास गुणांसाठी सामान्य अध्ययन वन टू थ्री फोर हे सुद्धा दोनशे पन्नास गुणांसाठी आहे वैकल्पिक विषय दोन असणार आहेत दोनशे पन्नास गुणांसाठी असं पट प्रत्येकी म्हणजे यू पी एस सारखा पॅटर्न राबवायचं लक्ष देतो तुमच्या लक्षात आलं असेल एम पी एस सीने सुद्धा तसं ते ठरवलेलं आहे एकूण गुणांसाठी मुख्य परीक्षा होईल सतराशे पन्नास आणि मुलाखत असेल दोनशे पंच्याहत्तर गुणांची म्हणजे दोन हजार पंचवीस गुणांसाठी तुमची एकूण राज्यसेवा मुख्य असेल त्यातले हे हे, हे लक्षात आलं का हे जे दोन पेपर आहेत भाषा पेपर वन मराठी आणि भाषा पेपर टू इंग्रजी तीनशे गुणांचा तर ते फक्त क्वालिफाईंगसाठी आहे तुम्हाला तीनशेपैकी पंचवीस टक्के गुण मिनिमम त्यामध्ये मिळणं गरजेचं आहे असा एम पी सीने घेतलेला महत्त्वाचा निर्णय आहे दुसरं एम पी सीने आता याच्यामुळं अभ्यासक्रमातसुद्धा थोडाफार बदल होईल सामान्य अध्ययन वन सामान्य अध्ययन दोन सामान्य अध्ययन तीन हे जे पेपर असतील याच्यामध्ये तुम्हाला काय असेल आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय किंवा महाराष्ट्राशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी असेल सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवाराची नैतिकता चारित्र्य व योग्यता या विषयावर राहील हे लक्षात घ्या आता वैकल्पिक विषयाची निवड करण्यासाठी एम पी सीनी खाली काही विषय दिलेत आणि त्या विषयामधून तुम्ही तुमचा विषय निवडू शकता वैकल्पिक विषयासाठी एम पी सीने एकूण सव्वीस विषयांची यादी दिली आहे मराठी लिटरेचर ॲग्रिकल्चर बॉटनीपासून सर्व विषय आहेत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर या यामधून तुम्हाला वैकल्पिक विषयाची निवड करायची आहे एका आता एक लक्षात ठेवायचं आहे की ही जी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा ज्या सिलेबस किंवा हा जो पॅटर्न चेंज झाला आहे हा राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसपासून लागू होईल म्हणजे आत्ताची जी, जी, जी राज्यसेवा या राज्यसेवा आता जी होणार आहे ऑगस्टमध्ये तर ही जुन्या वेळापत्रकाप्रमाणे किंवा जुन्या पॅटर्नप्रमाणे होईल पण पुढच्या वर्षीपासून राज्यसेवा पूर्व याच्यामध्ये तुम्हाला सी सेट क्वालिफाईज राहील आणि राज्यसेवा मुख्यमध्ये ही ऑब्जेक्टिव्ह टाईप न राहता ती तुमची वर्णनात्मक म्हणजे तुम्हाला तिथं लिहावं लागेल हां त्या पद्धतीनं तुमची ती परीक्षा असेल तर असं एम पी एस सीनं आज घेतलेला महत्त्वाचा निर्णय दुसरं म्हणजे एम पी एस सीमध्ये असणं लागणारे वेगवेगळ्या कोर्सेस पळ येणाऱ्या करंट अफेअर किंवा इतर घटकाचे कोर्सेस तुम्हाला आपल्या अँड्रॉइड ॲपवर पाहायला मिळतील ते ॲप कसं डाउनलोड करायचं आणि ते कसं यूज करायचं ते मी तुम्हाला समोर सांगितलंय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲपची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते, ते डाउनलोड करा करा गुगल प्ले स्टोरवर जाऊन एम ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा अशा प्रकारे आपल्या अँड्रॉइड ऍप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय अँड्रॉइड ऍप डाऊनलोड करायची तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करू शकता या ॲपवर गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तर आहेतच पण सध्या आपला एक महत्वाचा कोर्स सध्या तिथं आलेला आहे तो म्हणजे चालू घडामोडी दोन हजार बावीसचा या घडामोडी मध्ये जवळपास तुम्हाला डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत होणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला त्या ठिकाणी घडामोडी पाहायला मिळतील जानेवारी दोन हजार एकवीस पासूनच्या आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय महत्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा पाहता येईल अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येईल पीडीएफ तुम्हाला मिळेल ते डाउनलोड करून तुम्ही त्याच्या प्रिंट घेऊ शकता आणि कोर्स हा एकतीस डिसेंबर पर्यंत असेल ओके हे लक्षात घ्या याच्यामध्ये कोर्स विकत अगोदर तुम्हाला काय करायचं आहे किंवा दोन हजार बावीसमधल्या घडामोडी सध्या अपलोड केलेल्या आहेत महिन्यावाईज जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आता मे होतोय मग त्यानंतर येणाऱ्या पुढच्या घडामोडी तिथं अपलोड होतील दोन हजार एकवीसमधल्या घडामोडी डिटेलमध्ये कव्हर आहेत त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट सीरीज सुद्धा त्या ठिकाणी आपण कव्हर केलेली आहे तर नक्की डाउनलोड करा आपला अँड्रॉइड ॲप आप, डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता तर आज आपण ऍक्च्युअली आपलं जे लेक्चर आहे